नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवणारे एकमेव असे हे फाउंडेशन आहे. या फाउंडेशनतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी हेमंत गिरधर सपकाळ यांना जाहीर झाला. सपकाळे सर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा चिंचखेडा बुद्रुक येथे कार्यरत आहे. मित्रो सप्रेम नमस्कार, मी हेमंत गिरधर सपकाळे, जिल्हा परिषद शाळा चिंचखेडा बुद्रुक, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. तर मित्रो शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगावच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवणारी एकमेव संस्था म्हणजे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर. मित्रहो, या फाउंडेशनने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. आम्ही शाळेमध्ये जे उपक्रम राबवले, जे कार्यक्रम घेतले, ते या संस्थेमध्ये, या संस्थेच्या निकषामध्ये आले आणि माझी निवड झाली. माननीय सौ अंजली धानोरकर यांनी ऑनलाईन आदर्श शिक्षक पुरस्कार यासाठी माझे नाव जाहीर केले. तरी मी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन अध्यक्ष, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांचे खूप आभार धन्यवाद व्यक्त करतो. मला पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या सहकुटुंबाला खूप हर्ष झालेला आहे आणि अभिमान पण सुद्धा वाटतो. या यशामागे माझी शाळा, माझे सहकारी शिक्षक, लाडके विद्यार्थी, शालेय समिती, गावकरी, माझे आईवडील आणि माझं कुटुंब यांचा यात मोठा सिंहाचा वाटा आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, तालुका मुक्ताईनगर या संस्थेने शिक्षकांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल घेतलेली ही दखल खरंच खूप उल्लेखनीय आहे. माझे पती श्री हेमंत गिरधर सपकाळे यांना हा मिळालेला पुरस्कार याबद्दल मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप अभिमान आहे. धन्यवाद शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन संस्था, तालुका मुक्ताईनगर. जय हिंद, जय महाराष्ट्र.